हरिओम श्रीराम अंबज्ञ मी प्रकाशसिंह धारणे गंगापूर रोड माझा स्वतःचा आलेला अनुभव मी आज कथन करत आहे दोन हजार सहा साली माझी अँजोप्लॅस्टीचं ऑपरेशन झालं त्यानंतर माझ्या मधल्या मुलीचं सौ रुपाली रोटवतकर इचं लग्न ठरलं आणि ते लग्न कसं पार पडणार या सगळ्या विचारात आम्ही होतो त्याच वेळेला माझी मोठी मुलगी जे गीतांजली मोहोळे म्हणून आहे तिचं स्वप्नात बापू स्वतः आले आणि सांगितलं सर्व व्यवस्थित होईल त्या ॲन्जोप्लास्टीचं ऑपरेशन झालं लगेच मला टायफॉईडचा खूप मोठा त्रा त्रास झाला ताप आला ता पण मग ते जेव्हा कालीला जायला निघाल्यानंतर तिला वाटलं की आपण आधी पप्पांना जाऊन भेटून येऊ आणि आईला सांगू की बापू माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित होईल तुमचं म्हणून ती तशीच रिक्षा तिने आमच्या घराकडे वळवली तिथं आली आल्यानंतर आईला भेटले आणि आईला सांगितलं त्यावेळेला तिला रिक्षामध्ये सारखा भास होता की बापू आपल्यासोबत आहेत आल्यानंतर तिने सांगितलं का गं पप्पांचं कसं आहे म्हणजे ठीक आहे बापू मला स्वप्नात आले आणि माझ्यात बसले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं व्यवस्थित येईल तो काही काळजी करू नको हरिओम श्रीराम अंभज्ञा नाथ संवेद